आमदार रत्नाकर गुट्टे यांची आणखी एक मालमत्ता ईडीच्या ताब्यात गेली असून बीड जिल्ह्यातील गुट्टे यांची योगेश्वरी हॅचरीज पोल्ट्री ईडीने जप्त केली आहे गुट्टे यांच्यावर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे त्यांनी सुमारे तीनशे कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले जात आहे ईडीने यापूर्वी सुमारे रत्नाकर गुट्टे यांची दोनशे पंचावन्न कोटी रुपयांची मालमत्ता आधी जप्त केली असून आता पुन्हा ईडीने जप्तीची कारवाई सुरू केली आहे गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी गंगाखेड शुगर अँड एजन्सी मिलची सुमारे शंभर एकर जमीन ईडीकडून जप्त करण्यात आली असून आता परळी अंबेजोगाई रोडवरील वरवाई गावातील योगेश्वरी हॅचरीज ही पोल्ट्रीसुद्धा जप्त करण्यात आली आहे गुट्टे यांना पुन्हा एकदा ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं मात्र त्यांची तब्येत बिघडल्याने ते उपस्थित झाले नाही आमदार गुट्टे यांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे कोरोना संसर्ग झाल्यामुळेच ते ईडी समोर हजर राहू शकले नाही उल्लेखनीय म्हणजे आमदार रत्नाकर गुट्टे यांचं व त्यांच्या मुलाचं नागपुरातही मेसर सुनील हायटेक प्रायव्हेट लिमिटेड नावाचा व्यवसाय होता अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या रामदासपेठ भागात सुनील हायटेकचे हे तीन मजली आलिशान कार्यालय सध्या बंद करण्यात आले असून ही जागा आता नागपुरात व्यवसायाने ठेकेदार असलेले अभि इंजिनिअरिंगचे विजयवर्गीय यांनी गुट्टे यांच्याकडून विकत घेतली आहे